नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिट ए यूजफुल एंड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम। इन दिस पॉइंट एंटीबायोटिक मीन्स प्रतिजैविक। आपण मागच्या तासाला पाहिलं आहे एंटीबायोटिक्स। व्हाट इज मीन बाय एंटीबायोटिक्स? द कार्बन कंपाउंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया एंड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग प्रिवेंटिंग ऑफ ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज एंटीबायोटिक। कार्बन कंपाउंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया एंड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग प्रिवेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज एंटीबायोटिक। मीन्स सूक्ष्मजीवांना व त्याच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून बनवलेली मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके। आता या प्रतिजैविकेचे द टाईप ऑफ अँटीबायोटिक, दे आर टू टाईप ऑफ अँटीबायोटिक। प्रतिजैविकेचे दोन प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो। फर्स्ट ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक। विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके। नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक मीन्स मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके, हे जो मराठी मीनिंग असं होतं। आता पहिलं टाईप पाहूया ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक। विस्तृत प्रतिजैविके म्हणजे काय? Some antibiotics are useful against a wide variety of bacteria. They are called broad spectrum antibiotic. Some antibiotics are useful against a wide variety of bacteria. They are called as ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स। रिपीट अगेन, द सम एंटीबायोटिक्स आर यूजफुल अगेंस्ट अ वाइड वरायटी ऑफ बॅक्टेरिया। दे आर कॉल्ड एज ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स। मीन्स काही प्रतिजैविके, अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात। काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, अँटीबायोटिक्स नेम एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, टेट्रामायसिलिन। इन दिस एंटीबायोटिक नेम लुक एट एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, टेट्रामायसिलिन इन द एग्जांपल्स ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स। रिपीट अगेन, एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन एंड टेट्रामायसिलिन आर द एग्जांपल्स ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक। हे प्रतिजैविके, काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात। यामध्ये एम्पिसिलिन आहे, एमॉक्सिसिलिन आहे, टेट्रामायसिलिन आहे। हे प्रतिजैविके आपल्याला अशा ठिकाणी अनेक प्रकारच्या जीवाणूंवर ते कार्य करतात। नेक्स्ट पॉइंट, when the pathogen cannot be identified, then even through the symptoms of diseases and visible broad spectrum antibiotics are used. Listen carefully students, when the pathogen cannot be identified even through the symptoms of diseases
आर विजिबल ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स मीन्स रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा हे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकेचा वापर केला जातो. रिपीट अगेन फ्रेंड, व्हेन द पॅथोजेन कॅनॉट बी आयडेंटिफाइड इवन थ्रू द सिम्पटम्स ऑफ डिसीजेस आर विजिबल दे ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स आर यूज्ड. रोगाचे लक्षणे दिसत असूनही रोगाचे अस्तित्व सापडत नाही, लक्षणे दिसतात पण त्याचं अस्तित्व सापडत नाही अशा वेळेस या ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक मीन्स विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकाचा वापर केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे नॅरो स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स. व्हॉट इज द नॅरो स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स मीन्स मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय? आपल्याला हे प्रश्न परीक्षेला पडतात. व्हॉट इज बाय ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स? गिव टू एक्झाम्पल. व्हॉट इज मीन बाय नॅरो स्पेक्ट्रम एंटीबायोटिक? गिव टू एक्झाम्पल. लिसन केअरफुली डेफिनेशन. नॅरो स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स व्हेन एव्हर द पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन द नॅरो स्पेक्ट्रम एंटीबायोटिक आर यूज्ड. बघा या क्लिनिकल व्हेनेवर अ पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन एज द नॅरो स्पेक्ट्रम एंटीबायोटिक आर यूज्ड. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविकेचा वापर केला जातो. त्याचे एक्झाम्पल आहे पेन्सिलिन आहे, जेटामायसिन आहे, इरिथ्रोमायसिन आहे. व्हेनेवर अ पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन एज नॅरो स्पेक्ट्रम एंटीबायोटिक. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता हे निश्चित आपल्याला समजतं तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात. याचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो पेन्सिलिन आहे, जेटामायसिन आहे, इरिथ्रोमायसिन आहे. हे टाइप्स ऑफ एंटीबायोटिक ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक नॅरो स्पेक्ट्रम एंटीबायोटिक हे रोगकारक लक्षणे समजून त्याचं अस्तित्व सापडत नाही आणि हे निश्चित आहे कळतं त्यावर त्याचा उपाय केला जातो. यामध्ये आता आपल्या नॅरोमध्ये सर्दी खोकला आला आहे आपल्या समजतोय लक्षणे माहीत आहे त्यावर हे औषध दिलं असतं पण याचे लक्षणे दिसत असूनही अस्तित्व रोगाचं सापडत नाही त्यावेळेस ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा वापर केला जातो. आणि लक्षणे माहीत असतात त्यावर त्याचा उपाय प्रतिजैविकेचा उपाय वापर केला जातो. यामध्ये असे प्रश्न डिफरन्स बिटवीन ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक ड्यूटेड आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असा प्रश्न पडतो. व्हॉट इज बाय ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स? व्हॉट इज बाय नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स? किंवा 2 मार्क्सासाठी असा प्रश्न पडतो क्वेश्चन 2 मार्क्स फॉल डाऊन इन एक्झामिनेशन. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक ड्यू टू एक्झाम्पल, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक ड्यू टू एक्झाम्पल असे हा पॉईंटवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडतात. किंवा व्हॉट इज बाय अँटीबायोटिक्स अशा सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ वर्क कार्य संस्थेचे या घटकाविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. लुक ॲट द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरॉलॉजी इस्टॅब्लिश्ड इन पुणे अंडरटेक रिसर्च रिलेटेड टू डिसीजेस लाईक मॅसलेज, जँडिस, फेवर अँड डिसीज लाईक लंग्स विथ द सपोर्ट फ्रॉम वर्ल्ड वाईल्ड ऑर्गनायझेशन. रिपीट अगेन, द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरॉलॉजी इस्टॅब्लिश्ड इन पुणे अंडरटेक रिसर्च रिलेटेड टू द डिसीजेस लाईक
in Mashley, Jandis, fever and diseases like lungs with support from the World Health Organization. पुणे येथे 1952 साली स्थापना झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ तसेच फुफ्फुसाचे विकार यावर संशोधनाचं कार्य करत आहे. हे इन्स्टिट्यूट ऑफ वर्क इन म्हणजे कार्य संस्थेचे हे पुण्याला इथे आहे. युरोलॉजी 1952 स्थापना झालेली आहे. ताप, कावीळ आणि गोवर आणि फुफ्फुसाचे जे आजार आहेत यावर हे संशोधन करणारी युरोलॉजी संस्था सध्या पुण्याला 1952 पासून कार्यरत आहे आणि ही संशोधनाचं कार्य करत आहे आणि आपला सपोर्ट करत आहे. नेक्स्ट आहे पेन्सिलिन. हे सुद्धा प्रतिजैविक आहे. पेन्सिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक. पेन्सिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक ऑब्टेन फ्रॉम फंगसेस पेन्सिलियम अँड इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज्ड बाय बॅक्टेरिया लाईक स्टेप्टोथायलोकोकाय क्लायटोडियम आणि स्टेप्टोथायलोकोकाय. हे पेन्सिलिन या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकाचा हा गट असून स्टेप्टोथायलोकोकाय क्लायटोडियम स्टेप्टोकोकाय प्रजातीच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यात मदत होते पेन्सिलिनमुळे. नेक्स्ट पॉइंट आहे मेडिसिन कंटेनिंग पेन्सिलिन आर यूजफुल टू द ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ द इयर थ्रोट नोज अँड स्किन. इयर नोज थ्रोट अँड स्किन एज वेल एज डिसीजेस निमोनिया अँड स्कॅलर फेवर मीन्स ह्या कान, घसा, नाक, त्वचा, निमोनिया, स्कॅलर्ड फेवर म्हणजे लोहिता ताप यावर या उपचार करण्यासाठी पेन्सिलयुक्त औषधे उपयुक्त आहेत. कान, नाक, घसा, त्वचा जीवाणूमुळे होणारे संसर्ग तसेच निमोनिया स्कॅलर्ड फीवर मीन्स लोहितांग ज्वर यावर उपचार करण्यासाठी पेन्सिलयुक्त औषधे उपयुक्त ठरतात. नेक्स्ट पॉइंट आहे कॅशन मीन्स सावधान. बघा अँटीबायोटिक शुड बी टेकन ओनली वेन पेरिशेस्ड बाय डॉक्टर. हे प्रतिजैविक आहे. हे डॉक्टरच्या प्रतिजैविके ही नेहमी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे. नेक्स्ट डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर विदाउट पेरिशेशन फ्रॉम द डॉक्टर. हे प्रतिजैविके मेडिकल औषधाच्या दुकानातून डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोणीही प्रतिजैविके मागू नये.
मला चमचे द्या असं कधी म्हणायचं नाही. डोंट कंज्यूम एंटीबायोटिक्स ओन युअर ओ युअर ऑन ओवर ऑन युअर ओन ट्रेन. कॉमन डिसीजेस लाईक थ्रोट इन्फेक्शन कॉमन कोल्ड अँड इन्फ्लुएंजा झाल्यावर हे प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका. घसा दुखी किंवा सर्दी खोकला इन्फ्लुएंजा झाल्यास हे प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका. इवन इफ यू फील वेल बिफोर कंप्लीटिंग ऑफ द पेरिसेस्ड कोर्सेस ऑफ एंटीबायोटिक युअर मस्ट कंटिन्यू अँड कंप्लीट टू डॉक्टर. तुम्हाला हे औषध आहे अँटीबायोटिक आहे हे 10 दिवस दिलेलं असतं हे सांगतात की तुम्ही 10 दिवस घ्या. तुम्ही घेता किती 2-3 दिवस घेता आणि तुम्हाला बरं वाटतं आणि आपलं ते अर्धा कोर्स तसाच राहतो. म्हणून म्हणतो डॉक्टरच्या सल्ल्याने दिलेले जे अँटीबायोटिक आहेत कंप्लीट कोर्स करणे आवश्यक आहे. अर्धा कोर्स बऱ्याचदा थांबायचं नाही. तो 10 दिवस जवळ ना ते रोग जंतू आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत पूर्ण कंप्लीट डिस्ट्रॉय होत नाही तोपर्यंत आपण ते अँटीबायोटिक घेतलं पाहिजे. डोंट सजेस्ट टू अदर अँटीबायोटिक विच वेर युजफुल टू यू. बघा दुसरा पाचवा सल्ला काय म्हणतो डोंट सजेस्ट टू अदर अँटीबायोटिक विच वेर युजफुल टू यू. या ठिकाणी तुम्हाला जे अँटीबायोटिक वापरात आलेले आहेत ते अँटीबायोटिक तुम्ही इतरांना सांगायचं नाही हे मला चलतात हे तुम्ही घ्या असं त्यांना अजिबात सांगायचं नाही. तुम्हाला उपयोगी असलेली प्रतिजैविके दुसऱ्यांना सुचवू नका की तुम्हाला चालले तुमचं वजन वेट तुमचं सर्व शरीरावर ते अँटीबायोटिक दिले असतं वजनावर वयावर त्याचं ते प्रतिजैविके दिले असतात आणि तुमचं वजन त्या टाईमला लहान मुलाला तुम्ही ते सल्ले देत चाल किंवा वयोवृद्ध माणसाला तुम्ही सल्ले देत चाल हे औषध तुम्हाला तिथं चालणार नाही. जे औषध दिलेलं आहे हे प्रतिजैविके तुम्हाला वापरतायत तुम्हीच वापरायचे इतरांना सल्ले द्यायचे नाही. मला चालं म्हणून तुला चलतोय की काय होत नाही असं काही सुचवायचं नाही. हे सर्व सर्व प्रतिजैविक आहे ते आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय पूर्ण कोर्स करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला हे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्ही वाचा पुस्तक वाचा काही शंका असेल विचारा हे तुम्हाला परीक्षेला येतात कॅशन राईट शॉर्ट नोट्स ऑफ कॅशन पेन्सिलियम पेन्सिलिन किंवा असे प्रश्न पडतात किंवा अँटीबायोटिक्स टाईप ऑफ अँटीबायोटिक्स हे परीक्षेला प्रश्न पडतात. यावर तुम्हाला जे काय विचारायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचारू शकता आणि समजलं असेल परत सांगा आम्ही समजावून सांगू. हे प्रश्न तुम्ही वही सोडवा व्याख्या द्या सर्व प्रश्न सोडवून घ्या. त्या ठिकाणी आपण पुढच्या तासाला पुढचा घटक घेऊया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबूया.